विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मवियाच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्रात किमान 38 जागा जिंकणार असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। त्याचवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची महायुतीला घुणा का वाटते असा गंभीर आरोपही वडेट्टीवारांनी केला। देशाची हवा बदलतीय, सेवा सन्मान स्वाभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मी माझ्या नावानं निवडून जाते, इतर कोणाच्या नावानं निवडून जात नाही असा टोला त्यांनी सुनेत्रा पवार यांना लगावला। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला। रायगडमधील महायुतीच्या प्रचार सभेत त्यांनी राऊतांवर घणाघात केला। यावेळी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्यांना दारात उभं करू नका अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली। पवारांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांना बिनविरोध अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करायचं होतं मग तुम्हाला सातारची गादी दिसली नाही का असा सवाल फडणवीसांनी विचारला। तर राजेन विरोधात शौचालयात पैसा खाणारा उमेदवार उभा केला असा टोला लगावत उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय सोडत नाही तशी खोचक टीकाही केली आहे। मला आव्हान प्रति आव्हानात गुंतवून ठेवण्याचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय, त्यामुळे यापुढे कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका शिरूर महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी घेतली। मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे आढळराव पाटील यांच्यात अनेकदा दावे प्रतिदाव्यांची फेरी झालेली आपण पाहिली आहे। दरम्यान आढळरावांनी आता कोल्हेंवर टीका न करता मौन बाळगणार असल्याचं ठरवलं आहे।